बीड मध्ये आज पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. 100 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. 700 मीटरच्या ट्रॅकवर शर्यत पार पडली. बीड मध्ये आज पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी याचे आयोजन केले. पुणे, सोलापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक यात सहभागी झाले होते. बीड जवळील तळेगाव शिवारात ही बैलगाडा शर्यत पार पडली असून यात 100 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवलेला आहे. शर्यत जिंकणारा बैलगाडा मालकाला मोटरसायकल पारितोषिक देण्यात आले असून बीडमध्ये पहिल्यांदाच होणारी ही शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. 700 मीटरच्या ट्रेकवर शर्यत ही पार पडली. बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत ही होते. त्याचं कारण आहे कारण की मागच्या काही महिन्यामध्ये बैलगाडी शर्यतीसाठी शासनाने या ठिकाणी हायकोर्टाला त्याला परमिशन दिलेली आहे. कारण की हा शेतकऱ्याची स्पर्धा आहे. शेतकऱ्याचं जे पशुधन आहे त्याला जपण्याचं काम आमच्या मराठवाड्यातला शेतकरी मनापासून या ठिकाणी करतो. आणि आज आपण बघतो मुलापेक्षाही जास्त प्रेम करणारे जे शेतकरी आहेत आपल्या बैलावरती प्रेम करतायत आणि आपले बैल मुलापेक्षाही जास्त सांभाळण्याचं काम या मराठवाड्यातला शेतकरी या ठिकाणी करतोय. आपला हा मराठवाडा नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु शेतकऱ्यातल्या मनामध्ये जे घालमेल असतो ते कुठंतरी दूर व्हावा आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून बैल जोडी ही शेतकऱ्यांनी पाळली पाहिजे. कारण की नवीन युगामध्ये बैल जोडी शेतकऱ्यांच्या दारामध्ये दिसत नाही अशी परिस्थिती आहे. कारण की ट्रॅक्टर वगैरे यंत्र या ठिकाणी आलेले आहेत, परंतु बैलगाडी बैल देखील या ठिकाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये असले पाहिजेत अशी आमची भावना आहे. म्हणून त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बैल सांभाळावेत हीच या स्पर्धेच्या पाठीमागची भावना आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.